छत्रपति शिवाजी महाराज ज्ञान महर्षि कृषि क्रांति के शिल्पकार डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अपने महाविद्यालयाचे आद्य संस्थापक समाजभूषण कैलासवासी पंडितजी पाटील राधे बोंडे सरकार यांच्या पावर समितीस प्रथम विनम्र अभिवादन. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 123व्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयातील IQC कॉर्डिनेटर डॉक्टर जय जाधव सर, जे आपल्याला खास करून मार्गदर्शन करणार आहेत, ते आमचे थोरले बंधू डॉक्टर वैभव मस्के, राष्ट्रीय शिवाजीचे कार्यक्रम अधिकारी स्वप्नील काळे, डॉक्टर अनुराधा मुळे मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो. मित्र हो, आपण स्पर्धा परीक्षेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी जे केलेलं आहे, आपला नेहमीच प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या वतीने आपण करत असतो. आणि आजचा कार्यक्रम जो आहे आत्ताचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा, त्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासंदर्भात जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ते डॉक्टर वैभव मस्के सर. मी त्यांना सर म्हणणार नाही, कारण ते माझे लहान बंधू आहेत. अनंतराव डॉक्टर अनंत पंजाबराव देशमुख या अकॅडमीचे डायरेक्टर आहेत. संस्थेच्या वतीने UPSC MPSC करिअर काउन्सिलिंग या संदर्भातलं जे मार्गदर्शन केंद्र संस्थेने निर्माण केलं आहे, त्या केंद्राचे जे डायरेक्टर आहेत, संचालक आहेत. आणि केंद्र चालत असताना तुम्हाला प्रश्न पडेल की तुमच्या समोर जी व्यक्ती आता तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, तुमच्या मनात प्रश्न असा निर्माण झाला असेल किंवा मग हे स्पर्धा परीक्षा संदर्भात केंद्र चालवतात डायरेक्टर आहेत, मग हे काय स्पर्धा परीक्षा पास झाली? मित्र हो, समोर जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीने आतापर्यंत 23 वेळा MPSC ची राज्यसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही क्रॅक केलेली आहे 23 वेळा. ते विद्यापीठामध्ये सुद्धा डायरेक्टर होते. नंतर इमादशाही ते शिवशाही या काळात विदर्भातील आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थितीचे ऐतिहासिक विश्लेषण या संदर्भात त्यांना PhD ची पदवी सुद्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रदान केली आहे. इंडियन इकॉनॉमी हे त्यांचं नवीन पुस्तक अलीकडच्या काळामध्ये मित्र आता पब्लिश होणार आहे. आणि 4000 विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी वैभव मस्के सरांच्या हातातून हाताखालून गेलेले आहेत, जे वेगवेगळ्या पदांवरती आहेत, वेगवेगळ्या पोस्टवरती आहेत. म्हणजे आम्हाला समजा अमरावतीत एखादं काम पडलं एखाद्या अधिकाऱ्याचं किंवा काही, आम्ही फोन करतो, वैभव असं असं काम होतं काही कुणी आहे का, तो लगेच सांगतो, अरे दादा ती तिथे अमुक अमुक आहे, तो आपल्याच अकॅडमीमध्ये होता, इथूनच पास झाला, जा तुम्ही माझं नाव सांगा. म्हणजे इतक्या सहजतेने सगळ्या गोष्टी आमच्या हे होतात. म्हणजे कॉलेजमधल्या लोकांना आमच्या मंडळींना बरेच वेळा प्रश्न पडतो की माझ्या सरांच्या एवढ्या ओळखी कशा, तर माझ्या आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्या आहेत. म्हणजे समजा अधिकारी असेल तर त्याची पहिली चावी वैभव मस्केला आम्हाला लावावं लागते, वैभव आपला कोणतं बंद आहे, दादा ती विद्यार्थिनी आपण तुम्ही जा तिथे विद्यापीठातलं किंवा आणखी दुसरं कोणतं काम असेल तर श्रीकांत पाटील सर आहेत त्याला फोन करायला लागते की बाप्पू, आणि बाप्पू म्हणताना बाप्पू ते असं असं आहे काय येळा आहे का तुम्ही आपल्यासोबत नव्हता का, जा तुम्ही माझं नाव सांगा. म्हणजे असं नाव सांगितलं की काम मित्र होऊन जाते. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व कसं असावं, त्याच्या हातून काय काय घडलेलं असावं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी किती वाटा असू शकतात, किती प्रकारे आपण काम करू शकतो आणि किती प्रकारे ॲक्च्युली करतो, म्हणजे काय क्षमता आपल्या असतात आणि किती क्षमतांना आपण न्याय देतो, याचा जर अभ्यास केला तर त्या जवळपास नगण्य अशा आहे. एक थोर सायंटिस्ट होऊन गेला अल्बर्ट आइन्स्टाईन, ज्याने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध 1905 मांडला आणि ज्यावर रॉबर्ट ओपेनहायमर आणि निल्स बोर या दोन शास्त्रज्ञांनी 16 जुलै 1945 नेवाला हायलँड नावाच्या पॅसिफिक महासागरातल्या एका बेटावर एक अणुचाचणी घडून आणली. त्या आइन्स्टाईनचं असं म्हणणं आहे, म्हणजे तो जगातला सगळ्यात विद्वान शास्त्रज्ञ म्हटले जातो, त्याला सगळ्यात विद्वान म्हणतात. त्याचं असं म्हणणं आहे की मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे जर तो 80 वर्ष जगत असला तर त्याच्या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये तो आपल्या कपॅसिटीच्या फक्त 1.5% ब्रेनचा वापर करतो, असं त्याचं म्हणणं आहे.
की आपल्या कॅपॅसिटीपेक्षा हा म्हणजे तो 98.5% वापरत नाही आणि अवघा 1.5% वापरतो. आणि म्हणून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजे त्या आपल्याला मिळत नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणायचा. हा थोर शास्त्रज्ञ आहे पण थोर विचारवंत पण आहे. गांधींबद्दल फार मोठं मार्मिक वक्तव्य पण त्यांनी एकदा केलेलं आहे. असो मित्रांनो, तुम्ही ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला आहात. आता ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, खूप जण मला विचारतात की यानंतर किती परीक्षा आहेत, म्हणजे आपण कोणत्या परीक्षा देऊ शकतो. खूपदा असे फोन येत असतात की माझं या या विषयात डिग्री झालेली आहे, मला आता कोणती संधी आहे वगैरे वगैरे. आपण त्यांना सांगत असतो पण इमाने इतबारे फार कमी लोक त्याच्यात काम करत असतात. इस प्रकारच्या म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या जागा काढत असतं, UPSC आहे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे किंवा राज्य शासनाच्या विविध विभागांच्या काही परीक्षा आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच काही स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा LIC सारखे काही बोर्ड्स आहेत किंवा रेल्वेसारखे काही ऑर्गनायझेशन्स आहेत, यांच्या ज्या काही परीक्षा असतात त्यांची संख्या 40% असते वेगवेगळ्या परीक्षांची. आणि यांचं जे सामायिक सिलेबस आहे ते देखील जवळपास सारखं आहे. म्हणजे आम्ही जर UPSC अभ्यास करत असू, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा, तर त्याच्यामध्ये हे सगळंच येऊन जातं. मग जे बँकेला आहे, जे रेल्वेला आहे, जे स्टॉक सिलेक्शन कमिशनला आहे किंवा जे LIC आहे. आणि त्याचा अभ्यास करता करता आम्हाला मुलाखती कशा द्यायच्या किंवा आमच्या व्यक्तिमत्वामध्ये कसा आमचा बदल झाला पाहिजे याचं देखील आकलन व्हायला लागतं. म्हणजे इथं प्रश्न गौण ठरतो की आम्ही शहरातून आहोत की खेड्यातून आहोत. इथे प्रश्न गौण ठरतो की आमची डिग्री कोणत्या याच्यातली आहे. फक्त आणि फक्त काही गोष्टींची गरज आहे त्याच्यावर मी आता बोलतो की ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही गोष्टींची कशी गरज आहे आणि तुम्ही त्या कशा करू शकता. मग अशी सर बोलले, खाडे सरांच्या बोलण्यात माझं एक लक्ष होतं की त्यांनी एका तरुण मुलाचं उदाहरण दिलं आणि त्या तरुण मुलामध्ये कसा बदल होऊन तो तुलसीचा तुलसीदास झाला. त्यांनी डेलिबरेटली पहिले शब्द तुलसी वापरला ज्याला तुम्ही बऱ्याचपैकी हसले होते, पण त्यांना तुलसीदास सांगायचा होता की तो कसा झाला तुलसीचा तुलसीदास. मी सर डॉक्टर श्रीकांत जिचकारांसोबत राहिलो. बोबडे सरांना माहिती असेल डॉक्टर श्रीकांत जिचकार हे नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं भारतीय राजकारणामध्ये किंवा अधिकारी वर्गामध्ये किंवा एखाद्या हुशारी असणाऱ्या व्यक्तींमध्ये. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यासोबत राहताना मला बरेचसे अनुभव आले. डॉक्टर श्रीकांत जिचकार सामान्य व्यक्ती नव्हते, ते MBBS MS MD होते, ते IPS होते, ते IAS पण होते आणि 9 विषयामध्ये ते MA केलं होतं नागपूर विद्यापीठाच्या आणि पुणे विद्यापीठाच्या. आणि डॉक्टर श्रीकांत जिचकार हे फक्त तेवढेच लिमिटेड नव्हते तर 26व्या वर्षी 12 विविध खात्याचे राज्यमंत्री देखील होते. पुढे ते राज्यसभेचे खासदार पण होते आणि 2004 त्यांचं दुर्दैवी जेव्हा निधन झालं तोपर्यंत आम्ही सोबत होतो. म्हणजे मला वाटतं 1998 तर 2004 अशा 6 वर्षाच्या काळात मी त्यांच्यासोबत होतो. आणि त्यांचा प्रभाव होऊन त्यांचा प्रभाव पडून बऱ्याचशा नोकऱ्या त्यावेळेस मी सोडून दिल्या, लेफ्ट केल्या. म्हणजे त्यांचा प्रभावच आमच्यावर एवढा होता दादांचा, आम्ही त्यांना दादा म्हणायचो डॉक्टर श्रीकांत जिचकारांना. त्यांचं एक वाक्य सांगतो तुमच्या वयोगटातल्या मुलामुलींसाठी, कारण की ते डॉक्टर होते, MBBS MS MD होते, सायंटिस्ट पण होते, जगातल्या 7 विद्वानांमध्ये त्यांचं नाव होतं. जे जगातले 7 हुशार लोक म्हणून ओळखले गेलीत त्या 7 लोकांमध्ये त्यांचं नाव होतं. डॉक्टर श्रीकांत जिचकार एक गोष्ट आम्हाला नेहमी सांगायचे, म्हणजे खाडेसरांच्या त्या उदाहरणाचा संदर्भ मला देता येईल. ते म्हणायचे की वयाच्या 13व्या 14व्या वर्षी आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं एक हार्मोन्स क्रिएट होतं असं डॉक्टर श्रीकांत जिचकार सांगायचे. म्हणजे तुम्ही जर अनुभवाल, तुम्हाला स्वतःला 13व्या 14व्या वर्षी तुम्ही जर आपल्याला पाहत राहाल स्वतःला की आपण 13व्या 14व्या वर्षी कसं होतो, तर तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही वरतून जर उडी खाली मारायला लावली तर मारू शकत होते. तुम्हाला जाणवेल की भिंतीवर चढायला लावलं, झाडावर चढायला लावलं की नदीत जरी उडी मारायला लावली पाण्यात तरी मारण्याची क्षमता तुमची होती. याचं कारण आहे टेस्टोस्टेरॉन. हे हार्मोन्स अशा पद्धतीनं क्रिएट होतं असं डॉक्टर श्रीकांत जिचकार सांगायचे. आणि म्हणून ते उदाहरण द्यायचे की या वयोगटातल्या मुलामुलींमध्ये एवढे बदल होतात की ते जगातलं कोणतंही काम करू शकतात. शिवाजी महाराजांनी जेव्हा तोरणा किल्ला जिंकला ना तेव्हा त्यांचं वय अवघं 15 वर्षाचं होतं. जेव्हा सम्राट अलेक्झांडरला जग जिंकण्याची इच्छाशक्ती जेव्हा त्याच्या मनात निर्माण झाली तेव्हा त्याचं वय अवघं 22 वर्षाचं होतं. जेव्हा सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानामध्ये आला आणि अब्दुल कादीर किंवा वसीम अक्रमच्या चेंडूवर तुटून पडला तेव्हा त्याचं वय सगळ्यांना आठवे 15 किंवा 16 वर्षाचं होतं. जेव्हा रिकॉर्डो पॉवेलने अर्थशास्त्राचा प्रसिद्ध सिद्धांत मनात आणला तेव्हा त्याचं वय अवघं 17 वर्षाचं होतं. जेव्हा सम्राट अकबराचा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्या गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये त्या गोविंदपूर नावाच्या परिसरात जेव्हा राज्याभिषेक करण्यात आला तेव्हा त्याचं वय अवघं 14 वर्षाचं होतं.
पण या सगळ्यांनी त्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या आणि लीलया त्या स्वीकारल्या याचं कारण दुसरं तिसरं काही नाही तर टेस्टोस्टेरॉन नावाचं एक हार्मोन्स होतं. हे असं असतं वयाच्या 13व्या 14व्या वर्षापासून आणि पुढं 20व्या वर्षापासून तर 30व्या वर्षापर्यंत त्याचा वेग असा असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे बदल आहेत ते कायम आहेत, याही वयोगटात आपण कोणतीही कामं करू शकतो. आणि 30 नंतर मग ते डाऊन व्हायला सुरुवात होते. 30च्या नंतरच्या वयोगटातल्या मुलांना जर म्हटलं की वरून खाली उडी मार तर ती उडी मारणार नाही, त्यांना जर म्हटलं की नदीत पाणी उडी मार व्हायला तर ते मारणार नाही, याची कारण असतात टेस्टोस्टेरॉन. म्हणून तुम्ही नशीबवान आहात की तुमचा हा वयोगट आहे सध्याच्या घडीला, जो वयोगट तुम्हाला स्पर्धा परीक्षा काय जगातल्या कोणत्याही गोष्टी पास करण्यासाठी यावेळेस महत्त्वाचा ठरू शकतो. फक्त आता याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये त्या गोष्टींची चर्चा केलेली पाहिजे. आपला अभ्यासातलं सातत्य असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या जवळ राहिलेलं नाही, कारण की आपल्याजवळ वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अभ्यासातलं सातत्य फारच जबरदस्त असलं पाहिजे की मी आज जे करतोय ते उद्याही करेल, उद्या जे करतोय ते परवाही करील, असं 6 ते 8 महिने मी उत्कृष्ट दर्जाचा अभ्यास करील, सातत्याने करील, खूप जास्त मी अभ्यास करणार नाही पण स्मार्ट अभ्यास करेल, असं एक तंत्र तुम्ही तुमच्या डोक्यात विकसित करून घ्यायचं सातत्य अभ्यासातलं. दुसरं असं असलं पाहिजे प्लॅनिंग्स की मला कोणत्या परीक्षा द्यायच्या आहे, मला कोणत्या परीक्षा देता येतात आणि मी कोणती नोकरी मिळवली पाहिजे आणि किती दिवसाच्या आत मिळवली पाहिजे, असं एक प्लॅनिंग केलं पाहिजे. हे सांगत असताना मी काही उदाहरणं पण देईन की प्लॅनिंग जर केलं तर कसं यश मिळतं. बाबा आमटेंचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या राबवा. बघा प्लॅनिंगला किती महत्त्व देतात ते, भान ठेवून योजना आखा आणि बेभानपणे त्या राबवा. तर एक उदाहरण सांगतो प्लॅनिंगचं. सर माझ्या वर्गात एक शुभांगी राऊत नावाची पोरगी होती. मी 4-4.5 हजार मुला मुलींना सिलेक्ट होताना पाहिलं, परंतु मी तिचं प्लॅनिंग पाहिलं आणि तिचाच एक फोटो लावून ठेवला आहे मी आमच्या ऑफिसमध्ये. तुम्ही आले की मी तुम्हाला दाखवील माझ्या अकॅडमीला लावलेला तिचा फोटो. त्या घराचं प्लॅनिंग पाहिलं मी, तिच्या परिवाराचं प्लॅनिंग पाहिलं. या कुटुंबात 3च पोरी होत्या आणि वडील आणि आई दुःखी होते की आम्हाला मुलगा का नाही झाला. मग त्यांची जी मोठी मुलगी आहे जी फक्त 20 किंवा 21 वर्षाची आहे, जी BA फायनलला आहे, तिला अमरावती विद्यापीठाच्या चुकीने इंग्लिशमध्ये फेल दाखवण्यात आला. अमरावती विद्यापीठाची चूक झाली आणि ती मुलगी रडायला लागली. आणि मग वडिलांना असं वाटलं की आपली पोरगी फेल झाली म्हणून तिला लग्नाला काढलं पाहिजे. आणि म्हणून तिला त्यांना 7 हजारात ते काम करायचे, 7 हजार रुपयात काम करणाऱ्या वडिलांना दुसरं काही सुचलं नाही आणि लग्न करून देणंच त्यांना महत्त्वाचं वाटलं, त्यांनी तिला लग्नाला काढलं. पण लग्न ती पण तयार झाली की ठीक आहे, पहिले तर रडली की मी फेल होऊ शकत नाही आणि मग म्हणाली की ठीक आहे तुमची इच्छा आहे, लग्न जर करून द्यायचं असेल एवढ्या लहान वयात तर मला काही हरकत नाही. आणि मग तिला पाहायला पोरगा कोणता येतो आहे, तर जो घरोघरी पेपर वाटतो त्या मुलीला पाहायला जो पोरगा आला तो घरोघरी पेपर वाटणारा, तरी ती तयार आहे. आणि मग जेव्हा पाहणी झाली आणि आता अंतिम काहीतरी गोष्टी बोलायच्या राहिल्या तेव्हा ते लग्न काहीतरी कारणाने तुटलं आणि त्या मुलीला जाणवलं की हे फक्त आर्थिक कारणाने तुटलं. मग अशी सर बोलताना बोलले हुंडा, जो आमच्या व्यवस्थेला लागलेला एक शाप आहे. मग ती मुलगी वडिलांना घेऊन युनिव्हर्सिटीमध्ये आली. मला वाटतं माल्टे सर तेव्हा डायरेक्टर असावेत त्या ठिकाणी अमरावती विद्यापीठाला. तिला रिव्हॅल्युशनला फार्म टाकायचं आहे, वडिलांना घेऊन आली आहे, लग्न तुटलं म्हणून मनोबल दुःखी झालेलं आहे, वडील पण दुःखी आहे. आणि मग तिला एक बोर्ड दिसतो, टर्निंग पॉईंट जीवनातला तिचा तो झाला. तो बोर्ड दिसल्यानंतर रिव्हॅल्युशनचा फॉर्म भरून ती तिथे आली आणि मला म्हणाली की सर मी फेल झाली आहे, मी पास होणार होती पण अमरावती विद्यापीठाने काम आहेत त्याची चूक केली, मी रिव्हॅल्युशनचा फॉर्म टाकला पण मी काय करू शकते, कारण की वडिलांनी मला आता लग्नाला काढलाय, वडील सोबत आहेतच. म्हटलं रे तुझं तर मी फार लहान दिसतं, तर ती म्हणाली 20 वर्षातच असावं, आम्ही तिघी बहिणी आहोत, वडील 7 हजारांनी काम करतात म्हणून मला लग्नाला काढलेलं आहे. मी म्हटलं तू आता इथपर्यंत आलीच आहे तर 6-8 महिने कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास का नाही करत. तिला काही यातलं माहिती नाही. ती म्हणाली की सर माझी तयारी आहे, 6 ते 8 महिने मी माझ्या जीवनाचं असं चांगलं नियोजन करील. वडिलांना पण ती म्हणते की बाबा माझं लग्न 1 वर्ष उशिरा केलं तर जमणार नाही का. मी वडिलांना समजून सांगितलं की तिचं लग्नाचं वयच नाही आहे, आता तो योगाने कायदा 21 वर्षाचा होतोय. त्या मुलीने त्यावेळेस 4च फॉर्म्स भरले. मी आता बोललो मगाशी की 40 फॉर्म्स आम्हाला भरता येतात, तिने 4च भरले आणि पुढच्या 4 ते 6 महिन्यात त्या परीक्षा होत्या. त्या 4 ते 6 महिन्यात तिचा अभ्यास सुरू झाला
योगायोगानुसार रिव्हॅल्युशनचा निकाल लागून ती प्रथम श्रेणीत पास झाली त्या इंग्रजी विषयामध्ये तेव्हा, कारण की विद्यापीठाची चूकच होती, वडिलांनाही जाणीव झाली, वडील तिला सोडून द्यायला, भूगोल कसा वाचायचा, केमिस्ट्री कसं वाचायचं, फिजिक्सचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, मॅथमॅटिक्स कसं सॉल्व्ह करायचं, रिझनिंग ॲबिलिटीज कसं सॉल्व्ह करायचं, मराठी व्याकरण कसं असतं, इंग्रजी ग्रामर कसं असतं, हे सगळं सगळं तिने त्या 6 महिन्यात व्यवस्थितपणे एक प्लॅनिंग करून 4 ते 5 तासांचा अभ्यास करून तिने त्या 4ही परीक्षा दिल्या. आणि पुढच्या महिन्याभर जेव्हा त्याचे निकाल लागले तर 4ही नोकऱ्या तिच्याजवळ होत्या, 4ही नोकऱ्या. आणि ते म्हणत होती की सर कुठे जॉईन करू, तुला मॅथ्स कळलं, मला नाही सॉल्व्ह करता येणार कारण की माझं नाही ते लक्ष. तिने अक्षरक्ष ओढत आणलं तिला, तिला सांगितलं की बघ मी 6 महिन्यात 4 नोकऱ्या मिळू शकते, तू 1 नाही मिळू शकत का 12 महिन्यात. मग तिने पण अभ्यास चालू केला बहिणीने सांगितलेल्या मार्गदर्शनावर, आणि पुढच्या 1 वर्षात तिला 1 नाही 2 नाही तर 12 नोकऱ्या लागल्या. सध्या MPSC कार्यालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून ती कार्यरत असतानाच तहसीलदार पदाची पण ऑर्डर तिला आलेली आहे आता, म्हणजे 1 वर्षात 12 नोकऱ्या. आणि मग तिने 3ऱ्या बहिणीला आणलं आणि ती देखील पोलीस उपनिरीक्षक झाली. तिघींचे जेव्हा लग्न झाले तर तिघींनी वडिलांसमोर काय अटी ठेवल्या, म्हणजे आम्ही लग्न करतो आता पण आम्हाला जो मुलगा भेटेल तो निर्व्यसनी असला पाहिजे. कमी लोकांमध्ये उरली आहे, चिकाटीने काम करणारे फार कमी लोक आहे. थॉमस अल्वा एडिसनने 1000 शोध लावले. हा साधा विजेचा दिवा तयार करताना त्याच्या 10,000 नोंदी आहेत. थॉमस अल्वा एडिसनचं जर तुम्ही वाचलं की एका रेल्वेच्या वॅगनमध्ये किंवा त्या बाहेर वाळीत पडलेल्या एका डब्यामध्ये तो एक्सपेरिमेंट्स करायचा, 10,000 नोंदी आहे त्याच्या, 1 नाही 2 नाही 5 नाही. आमच्या जर 10-15 नोंदी जर फ्लॉप गेल्या असतात आम्ही सोडून दिलं असतं, काही नाही येऊ शकत आमच्याकडे. आणि त्याला हिनवणारे लोक असायचे आणि त्याला म्हणायचे की झाला का तुझा विजेचा दिवा. याच्या प्रत्येक नोंदी आहे, आजही आहे ठेवलेल्या आहे लंडनमध्ये. त्याच्या नोंदीमध्ये असं आहे की आज विजेचा दिवा फुटून गेला, दुसरी नोंद आहे की आज हे कॉईल वापरले ते ब्लॉस्ट झाले, नोंदी अशा आहेत की आज हे गॅसेस वापरले विजेचा दिवा तयार नाही झाला, चौथ्या नोंदी अशा आहेत की लोक येऊन विचारतात की झाला का रे तुझा विजेचा दिवा मूर्खा, कारण की याला मूर्ख म्हणायचे लोक, असे लोक मूर्खच असतात समाजासाठी. थॉमस अल्वा एडिसन एका नोंदीमध्ये लिहितो की आज लोकांनी मला बरंचसं चिडवलं, बरंचसं हिणवलं, कारण की 1000 नोंदी होऊन गेल्या आहेत माझ्या. पण खाली त्याने एक नोंद केलेली आहे की एक दिवस मी विजेचा दिवा तयार करणारच आहे. 1 प्रयोगापयशी, 50वा प्रयोगापयशी, 1000वा प्रयोगापयशी, 5000वा प्रयोगापयशी, 9999वा प्रयोगापयशी, पण 10,000वा प्रयोग त्याचा शेवटी यशस्वी झालाच, कारण की चिकाटी ही चिकाटी आमच्यामध्ये असली पाहिजे, जी चिकाटी आम्ही गमावून बसलेलो आहे. एखाद्या वेळेस जर आम्ही अभ्यासाला बसलो आणि जर आम्हाला एखादा प्रॉब्लेम लक्षात येत नसेल ना तोपर्यंत आम्ही उठलो नाही पाहिजे जोपर्यंत आम्हाला तो समजत नाही. एखादं गणित जर आम्हाला सॉल्व्ह नाही करता आलं तर आम्ही तोपर्यंत उठलो नाही पाहिजे की जे तेव्हा आम्हाला सॉल्व्ह नाही करता येणार. आम्हाला असे लोक खूप आवडतात किंवा असे लोक फार मोठेच असतात की जर एखादी गोष्ट आली नाही तर दिवसभर ते बसलेले आहेत, एखाद्या सामान्य याच्यावरही ते दिवसभर विचार करत आहेत. बायोग्राफी आहे ती वाचली, जे दुसऱ्याने लिहिली तेंडुलकरची प्लेइंग विथ माय वे, त्याच्यात एक प्रसंग आहे जिद्दचा. त्याच्यात असं लिहिलं आहे की तो आणि त्याचा मोठा भाऊ क्रिकेट खेळायला किंवा क्रिकेट शिकायला त्या रमाकांत आचरेकर सरांकडे जातात आणि घरी दोघांचेही पैसे नाही आहेत. वडील एका सामान्य नोकरीवर आहेत, मुंबईसारख्या शहरात त्यांची नोकरी 3 भावांना पोसणारी नाही आहे. दोघं भाऊ त्यात क्रिकेटचा हट्ट धरत आहेत, एकाला त्यांनी शिकवणी लावून दिली आहे पण त्याच्यासोबत हा लहानगा तेंडुलकर जातो, सचिन जातो. आणि म्हणून दोघांचे पैसे त्या रेल्वेच्या लोकलमध्ये पुरत नाही म्हणून ते वॅगनमध्ये बसून जातात. रेल्वेच्या काही वॅगन्स असायच्या, मी रेल्वे स्टेशनवर राहिलो आहे वडील रेल्वेचा अधिकारी असल्या कारणाने, त्याच्यात बसणं अत्यंत असह्य असतं कारण की त्याच्यात म्हशी बांधलेल्या असायच्या, घोडे बांधलेले असायचे. अच्छा याला आहे यालाच आपण जॉईंट करून टाकतो. आणि मग त्याने स्वतःला मागं घेतलं की मला शिकवणी नको, माझी शिकवणी माझ्या लहान भावाला लावून देतो आहे. आणि मग लहान भावाला घेऊन तो येऊ लागला. पण आचरेकर सरांकडे 300-400 विद्यार्थी आहेत, 300-400 विद्यार्थ्यांपैकी कित्येकांकडे त्यांचं लक्षही नाही, मात्र सगळे त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करतात. आणि मग एक दिवस तेंडुलकरकडे त्यांचं लक्ष गेलं, 5-6 महिन्यानंतर त्या लहान पोराकडे लक्ष गेलं, कुरळ्या केसाचा एक ठेंगणासा पोरगा त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याला म्हणाले, अरे तुला आतापर्यंत मी समोर नाही बोलवलं, चल ए आज तुला बोलवतो आहे समोर, बॅट पकड. त्याने जी बॅट पकडली तर ती बॅट पकडण्याची शैली पाहून ते आचरेकर सर म्हणायला लागले की तुला हे कोणी शिकवलं, मी तर तुला आज पहिल्यांदाच बॅट दिली. तर तो म्हणाला, सर तुम्ही रोज जे सांगता ना दुसऱ्यांना ते मी रोज पाहतो आहे, याच पद्धतीने तुम्ही सांगतात, मी घरी जाऊन याच पद्धतीची बॅट पकडायला शिकलो आहे आणि इथे पण मी तेच काम करतो. मग त्यांना मोठं कौतुक वाटलं.
ते म्हणाले की ठीक आहे, बॅट पकडली, समोरच्याला म्हणाले की याला एक चेंडू टाक आणि आऊट कर. आणि मग समोरच्याने चेंडू टाकला, लहान आहे म्हणून हळू टाकले असं बोलला तो आचरेकर. मग हा आऊट नाही झाला. 5-6 चेंडू टाकल्यानंतर आऊट नाही झाला तर मग म्हणाले की थोडंसं वेगाने टाक आणि आऊट कर. नाही आऊट झाला. 2-3 ओव्हर असेच टाकायला लावले. शेवटी आचरेकर सर म्हणाले की दुसऱ्याला बोलव गोलंदाजाला, त्याला चेंडू टाकायला लावायला. असे 2-3 बॉलर्स बदलले पण हा आऊट नाही झाला. मग शेवटी आचरेकर सर म्हणाले की आता लहान काही पाहू नका, थोडंसं वेगाने टाका. आऊटच नाही झाला. मग आचरेकरांना मोठं कौतुक पडलं या पुराचं. मग ते समोरच्या बॉलर्सला म्हणाले की जो कोणी याला आउट करेल ना त्याला 1 रुपयाचा कॉईन देईल. आणि आजही गुरूंचं जे हे असते भेट, ते महत्त्वाची असते. आता त्या गोलंदाजालाही द्वेष चढला आणि यालाही ते कॉईन मिळवण्यासाठी असं वाटलं की आपण आउट होऊ नये. दिवसभर तो आउट नाही झाला. म्हणजे त्याने एवढं शिकून घेतलं होतं त्या 5-6 महिन्यात उभं राहता राहता. पुढचे 3 दिवस तेंडुलकर आउटच नाही झाला. तेंडुलकरने असं लिहिलं आहे त्याच्या प्लेइंग इट मायवेमध्ये की माझ्याजवळ शेकडो बक्षीस आहेत, माझ्याकडे कोट्यावधीने पैसा आहे, पण माझ्याजवळ जे 3 अनमोल बक्षीस आहेत ते म्हणजे 3 कॉईन्स जे आचरेकर सरांनी मला दिले, जे त्यांनी पहिल्या रूममध्ये लावून ठेवलेले आहे. आणि त्या जिद्दीने की मला हे कॉईन मिळालंच पाहिजे, हे दुसऱ्याकडे जाऊ नये, आणि म्हणून त्याने त्या जिद्दीने जे बॅट पकडली ती शेवटपर्यंत त्याच्या हातून सुटली नाही. तुम्ही पहा, तो जेव्हा मैदानात यायचा ना तर जिद्दीनेच खेळायचा. म्हणजे समोरचा गोलंदाज कसाही असो, तो समोर जाऊनच तुटून पडायचा. हा खेळाडू जरी तांत्रिकदृष्ट्या योग्य नसेल राहुल द्रविड किंवा अझरुद्दीनपेक्षा, पण तरी तो मोठा याच्यासाठी होता की त्याला माहीत होतं की 50 ओव्हर्समध्ये फक्त 15 यार्ड्सच्या बाहेर 2 खेळाडू असतात, आणि म्हणून वरतून मारायला तो घाबरत नव्हता, आणि त्यातून तो एक भविष्यातला भारतरत्न मिळवणारा एकमात्र खेळाडू ठरला. है ना, फक्त आणि फक्त त्या जिद्दीतून. आमच्याकडे अशी जिद्द आहे का? आमच्याकडे असा द्वेष आहे का? आमच्याकडे अशी चिकाटी आहे का? आमच्याकडे असं नियोजन आहे का? तर याची उत्तरं ज्या दिवशी तुम्हाला मिळायला लागतील की येस आम्ही हे करू शकतो, त्या दिवशी तुम्ही हे करू शकाल. ट्रेनिंग्स महत्त्वाचे आहेत. आमचे छत्रपती शिवाजीराजे जेव्हा आग्र्याला गेले ना, तेव्हा त्या आग्र्याला प्लॅनिंग्स येत गेलेले आहेत. 300 माणसं सोबत नेली आहेत. 4 महिने तिथं तुरुंगात पडलेले आहेत. मात्र प्लॅनिंग एवढं जबरदस्त आहे की ज्या दिवशी मला राजांदाज खानच्या हवेलीत पाठवले जाईल त्या आदल्या दिवशी मला फक्त सांग असं राजेश त्या रामसिंगला बोलतात. आणि त्या दिवशी त्यांच्या जो प्लॅनिंग तयार आहे तिथून कसं डिस्टर्ब जायचं, प्लॅनिंग तयार आहे की कोणत्या मार्गाने जायचं, प्लॅनिंग तयार आहे की संभाजीला कुठं ठेवायचं, प्लॅनिंग तयार आहे की महाराष्ट्रात गेल्यानंतर काय काय करायचं, म्हणजे हे सगळं आणि सगळं का होतं तर फक्त आणि फक्त काही प्लॅनिंग्समुळे. तुम्ही जर बोटणीचे किंवा झुलाजीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला त्या ड्रॉसोफिला, जिराफ हे सगळी उदाहरणं माहीत असतील. त्या लेमार्कचं असं म्हणणं आहे की आम्ही जे ऑर्गन्स वापरतो ते वाढतात आणि जे ऑर्गन्स आम्ही वापरत नाही ते गळून पडतात. त्याच्यावर त्याचा यूज अँड डिस्यूज ऑफ ऑर्गन्स आहे. आमचा उजवा हात ताकदवर आहे कारण की आम्ही एखाद्याला मारायला गेलो तर उजव्या हातानेच मारू. है ना, आम्ही एखादी बकेट पकडायला जाऊ तर उजव्या हातानेच समोर करू त्याला. लेमार्क असा म्हणतो की माणसाने जे जे ऑर्गन्स वापरले ते ते वाढले आणि जे जे वापरले नाही ते उत्क्रांती होऊन गळून पडले असं लेमार्क म्हणतो. मित्रांनो, आज आम्ही खरंच ब्रेनचा वापर करत नाही. आम्ही आमच्या मेहनतींचा पूर्णपणे उपयोग करत नाही. पूर्णपणे आम्ही आमची मेहनत सकारात्मक दृष्टिकोनातून वापरत नाही आणि त्याच्या अभावी मग आम्हाला यशच्या ऐवजी अपयश मिळतं, हे आमचं दुर्दैव ठरतं. म्हणून आमची मेहनत खूप सकारात्मक असली पाहिजे की मी याच्यातून मार्ग काढील, हा मार्ग मला भेटणार आहे, आणि आमच्यातले पोटेन्शियल आम्ही बाहेर काढले पाहिजे. एकदा सर मी VMBला व्याख्यानाला गेलो, तिथे डॉक्टर केडिया सरांनी मला बोलवलं होतं. मला वाटतं 4-1 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. स्टॅटिस्टिक्स डेला माझं एक व्याख्यान होतं आणि मी बसलो होतो. माझा आवडता विषय इकॉनॉमिक्स आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स मला खूप आवडतो हा विषय. मी बसलो होतो आणि एक पोरगी संचालन करत होती, तिचं नाव होतं भारती मोहोड. ती अशी संचालन करत होती, कागद तिने असा बाजूला ठेवला आणि मग ती बोलायला लागली. माझं लक्ष होतं की जी आकडेवारी कुठं चुकते का, ती प्लॅनिंग कमिशन, फिजिबिलिटी रिपोर्ट्स याच्याबद्दल बोलत होती आणि मी ते ऐकत होतो केअरफुली. मला त्यातलं सगळं माहिती होतं आणि म्हणून मी फार केअरफुली ते ऐकत होतो. मग मी त्या केडिया सरांना म्हटलं की ही विद्यार्थिनी आहे का, तर म्हणाले नाही, ही म्हणे CAGB करते, इथे कॉन्ट्रिब्युटरी लेक्चररशिप करते. हिला म्हणे आम्ही काहीतरी 225 रुपये काहीतरी त्यांनी सांगितलं मला. तर म्हटलं सर मी तिच्याशी हे सगळं झाल्यानंतर 5 मिनटं बोलली. आणि मग जेवण करताना सर तिनेच आम्हाला वाढलं. मी तिला म्हटलं की तुझं संचालन फार चांगलं झालं. तर म्हणे सर मी माझ्या बाजूला अमरावतीच्या बाजूला एक शेरखेड नावाचं गाव आहे, 20-25 किलोमीटरवर तिथली आहे आणि इथे मी काम करते केडिया सरांकडे. म्हटलं किती लेक्चर्स तू घेते महिन्याभरातून?
तर तिने काही काही आकडा सांगितला, 4-5 हजार रुपये तिला त्या अंदाजाने भेटत होते, 4-5 हजाराच्या मधातच भेटत होते. म्हटलं महिना तुला 4-5 हजार रुपये भेटतो, वर्षभराची तुला जास्तीत जास्त 60 हजार रुपये भेटतील. त्यातही जर CHP चे लेक्चर्स नसतील तर नाही भेटणार, म्हणजे एकंदरीत 50 हजाराच्या वरती तू जाणार नाही असा विचार केला. म्हटलं तू किती दिवस हे करशील? तर म्हणजे सर घरची परिस्थिती नाजूक आहे आणि म्हटलं किती दिवस करशील, याच्यापेक्षा जर बाहेर निघालं तर आपण तर म्हणे काय करता येईल म्हणे मला. म्हटलं तुझं MSc स्टॅटिस्टिक्स झालेलं आहे, तू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स का नाही देत? आणि मग तिला ते पटलं 10-15 मिनिटाच्या बोलण्यानंतर आणि ती वर्गात आली माझ्या आमच्या या याला आली अकॅडमीला. मग तिच्याकडनं मला माहिती झालं की ही शेरखेडला राहते, त्यानंतर ती झोपडीत राहते, वडील हे मजूर होते शेतमजूर, एकदा झाडं कापताना वरतून ते खाली पडले त्याच्यामुळे ते अपंग झाले, त्यांच्या पाठीलाही लागलं, पोटालाही जखमा आहेत, ते म्हणून ते बेडवर आहेत, ट्रीटमेंट करता येत नाही, आई धुणी भांडी करायला जाते गावातच खेड्यातच, आणि ही 4-5 हजार रुपये भेटते म्हणून इथे येते, आणि भाऊ हेल्पर आहे म्हणजे मिस्त्रीचं हातीच आहे होतं. मग सर MSc स्टॅटिस्टिक्सच्या बेसवर काही जागा निघाल्या, एक त्यातलं पद असतं डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी ज्याला म्हणतात, सुपर क्लास 1 अधिकाऱ्याचं ते पद असतं, त्याच्या जागा निघाल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी 4 जागा. आणि मग त्याचा फॉर्म तिला भरायला लावला आणि योगायोगानं परीक्षा मुंबईला होती. मग आमच्या वर्गात एक निलेश नावाचा पोरगा होता जो आता मंत्रालयात आहे, त्या दिवशी हर्षम देशमुख साहेबांना तो भेटला निलेश, तर त्याला म्हटलं निलेश हिचा फॉर्म भरून दे आणि फॉर्म चुकला नाही पाहिजे, आणि मग त्या दोघांनी मिळून तो फॉर्म भरला. पण तिची परीक्षा मुंबईला आहे हे सांगणं निलेश मला विसरला, आणि मग तिची परीक्षा ज्या दिवशी मुंबईला होती आजपासून 4-1 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे, तेव्हा मी निलेशला म्हटलं की अरे निलेश ती गेली का भारती परीक्षेला? तर म्हणे हो सर आजच ती अंबा एक्सप्रेसने मुंबईला चालली आहे किंवा गेली असेल म्हणे, आता 7-7 वाजले होते तेव्हा. म्हटलं अरे तू सांगितलं आहे तिचं रिझर्वेशन का नाही करून दिलं? तर म्हणे सर माहीत नाही मलाही लक्षात नाही राहिलं, पण ती गेली म्हणे. मग दुसऱ्या दिवशी तिची परीक्षा झाली आणि तिसऱ्या दिवशी ती क्लासला आली. म्हटलं काय का भारती तू सांगितलं नाही, तुझा प्रवास कसा झाला ते सांग. तर म्हणे सर रिझर्वेशन काही मला माहिती नव्हतं म्हणून मी तिकीट काढून सरळ जनरलच्या डब्यात बसली, आणि तिथे एवढी गर्दी होती म्हणे त्या जनरलच्या डब्यात की पाय ठेवायलाही जागा नव्हती, मी कसं तरी उभी राहिली. आणि मग मला लक्षात आलं म्हणे की आपल्या वर्गातल्याच 2 मुली परीक्षा द्यायला चाललेल्या आहेत मुंबईला, आणि म्हणून मी त्यांना फोन केला म्हणे. फोन तिच्या जो तुटका फुटका 400-500 रुपयाचा होता ज्याला दोरीने बांधलं होतं, भारतीचं नाव किंवा रोल नंबर त्यामध्ये होता. आणि मग ती म्हणाली की सर याचा आता मुलाखत आहे. म्हटलं आता मी मुलाखत तुला 3 दिवस शिकवत, त्याच्यानंतर मुंबईला रिझर्वेशन करूनच पाठवलं आता इंटरव्ह्यूला. आणि तिला 3 दिवस मी मुलाखत सांगितली अक्षरक्ष भारती या नावाच्या शब्दापासनं, त्याचा अर्थ काय होतो, आडनावाचा काय अर्थ होतो, आपण कोणत्या शाळेत शिकलो आहे त्या शाळेचं नाव काय आहे, चिखली जर गाव आहे चिखलीतून जर तुम्ही मुलाखतीला गेले तर आयोगातले लोक विचारत असतात की चिखली कुठं आहे, त्याचा जिल्हा कोणता आहे, त्याच्यापासून त्याचं अंतर किती आहे, तुम्ही कोणत्या महाविद्यालयात शिकले, तिच्या कोणत्या महान व्यक्तीचं नाव सांगा, त्यांची कार्य काय आहे. एखाद्या महाविद्यालयाचं नाव जर महात्मा फुले महाविद्यालय असेल तर महात्मा फुलेंवर प्रश्न असतात, आपल्याला असं वाटतं की हे लोक काही विचारतात पण तसं नसतं. मग तिला ती मुलाखत सगळी 3 दिवस मन लावून शिकवली आणि तिला म्हटलं आता बिलकुल बिंदास जा, त्या परीक्षेला तू एवढी मेहनत केली आहे की मी अश्युअर्ड आहे की तू परीक्षा पास होणार आहे, तू काही चिंता करू नको, तू मुलाखतीला जा. आणि मग तिला रिझर्वेशन काढून दिलं त्या निलेशनीच, पुन्हा ती मुलाखतीला गेली. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा परत आली म्हटलं सांग तुझी मुलाखत कशी झाली, ती काय म्हणते की सर ते तुमच्या ओळखीचे होते का? म्हटलं नाही. तर का म्हटलं? तर म्हणे तुम्ही जे मुलाखत शिकवली तेच प्रश्न होते म्हणे सगळे, म्हणजे म्हटलं तसं नसतं, एक अनुभव आहे नात्याने मी तुला सांगितलं, ते काही माझ्या ओळखीचे नाही किंवा काही संबंध नाही. तर त्यातला तिने कुतूहल म्हणून मी तिला मुलाखतीचे काही प्रश्न विचारले, तर 1-2 प्रश्न सांगण्यासारखे आहे तुम्हाला की ज्याला स्वाभिमानी वृत्ती म्हणतात.